ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार किरीट सोमय्या यांचं तिकीट कापलं. त्यांच्याऐवजी मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या मुलुंड येथील कार्यालयात नेते आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली. विधानसभेतील आमदार आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी उमेदवार मनोज कोटक यांच्यासह किरीट सोमय्या यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. भाजप आणि शिवसेना गेली 4.5 वर्ष एकमेकांच्या विरोधात लढले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असणे साहजिक आहे. प्रसाद लाड यांनी किरीट सोमय्या यांना तिकीट देण्यासाठी मातोश्रीवर शिष्टाई सुद्धा केली होती, पण हा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून घेतल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले आहे. मनोज कोटक हे 2 ते 2.5 लाख मतधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. काय म्हणाले प्रसाद लाड पाहूयात. मी मागे देखील आपणास म्हटलं होतं की प्रत्येक निवडणुकीची तिकीट देण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमितभाई शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ठरवत असतात. किरीटजी आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि पुढे देखील राहतील, कारण किरीटजी हा एक भारतीय जनता पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता, सच्चा आत्मा आहे. त्यामुळे मला संपूर्ण खात्री आहे की किरीटजींना जरी उमेदवारी मिळाली नसेल तरी ज्या मुशीमध्ये, किरीटजींच्या मुशीमध्ये तयार झालेला कार्यकर्ता मनोज कोटक आहे, त्या मनोज कोटकांना तिकीट दिली गेलेली आहे. आणि आताच आपण पाहिलं की किरीटजी, मी, मनोज कोटक आम्ही बसून पुढच्या निवडणुकीची रणनीती कशी असेल याबद्दल देखील चर्चा केली. आणि संपूर्ण निवडणुकीमध्ये किरीट सोमय्या हे स्वतः मनोजजींच्या मागे एका सावलीसारखे राहतील. शिवसेना देखील मनोज कोटक यांच्या मागे संपूर्ण ताकदीने उभे राहील आणि ही जागा किमान 2 ते 2.5 लाख मताच्या विजयाने आम्ही जिंकू याची मला खात्री आहे. नाही, असं काहीही नाही आहे. मग जर पालघरचं उदाहरण घ्यायला झालं तर पालघरमधनं आमचे खासदार निवडून आले होते, ते शिवसेनेतनं उभे राहिले. साताऱ्यामध्ये देखील कामगार नेते नरेंद्र पाटील जे भारतीय जनता पक्षात होते ते शिवसेनेतून उभे राहिले. कोकणात देखील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची नाराजगी होती, ती माझ्या माध्यमातून, रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून आम्ही दूर केली. ज्यावेळेला दोन पक्ष एकमेकाच्या विरोधात 4-4, 4.5 वर्ष झगडतात त्यावेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी मनदुख असतं. त्याचं संमेलन करणं, त्यांचं मिलन करणं, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणं हे आमचं काम असतं. आणि पक्ष कुठलाही निर्णय घेतो, केंद्रीय पातळीवर निर्णय घेतो, तो त्या टायमाला सर्व परिस्थिती लक्षात घेऊन घेतो. त्यामुळे मला 100% खात्री आहे किरीटजींच्या आशीर्वादाने, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने, सन्माननीय उद्धवजींच्या आशीर्वादाने मनोज कोटक हे किमान 5.5 ते 6 लाख मतं या मतदारसंघात घेतील. धन्यवाद.